केंद्रीय अन्वेषण विभागाचे सीबीआयचे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी ड्यूटीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबत नवीन नियमावली तयार केली आहे। यामुळे आता सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर उपस्थित असताना कार्यालयात येताना जीन्स टी शर्ट स्पोर्ट्स शूज वापरण्यावर निर्बंध घातले आहेत। तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील फक्त साडी आणि फॉर्मल शर्ट वापरणे बंधनकारक केले आहे। सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फॉर्मल कपडे परिधान करूनच कार्यालयात यावे असे आदेश जयस्वाल यांनी यावेळी दिले। जयस्वाल यांनी सीबीआय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे। सीबीआय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करून घेतले आहेत। सहायक संचालक अनुप टी मॅथ्यू यांनी जयस्वाल यांच्या मंजुरीनंतर परिपत्रक जारी केले आहे। जयस्वाल यांनी नियमावलीत बदल केल्यानंतर आता सीबीआय कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फॉर्मल पॅन्ट शर्ट आणि फॉर्मल शूज या गणवेशातच येणे बंधनकारक केले आहे। त्यामुळे आता जीन्स टी शर्ट स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येणाऱ्यावर निर्बंध घातले आहेत। सीबीआय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचाही पेहरावात बदल करण्यात आला आहे। महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांना कार्यालयात येताना साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाचे सीबीआयचे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना माहिती दिली आहे।